बोल बजरंग बली की जय म्हणत गोविंदा पथकाने थरांवर थर रचत सलामी दिली. गेल्या 2 वर्षांपासून गोविंदा पथक प्रतीक्षेत असलेला दहीहंडी उत्सव शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानुसार रोडपाली येथे स्वर्गीय त्रिंबक जोमा ठाकूर सामाजिक संस्था आणि अजिंक्य तारा मित्र मंडळाच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव 2022 आयोजन केले होते. या दहीहंडी उत्सवाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी भेट देत बाळगोपालांना शुभेच्छा दिल्या. या उत्सवात 3,33,333 रुपयांची भरघोस बक्षिसे देण्यात आली. कोरोना महामारीमुळे गेल्या 2 वर्षांपासून सर्व सणांवर बंधने आली होती, मात्र सद्यस्थितीत कोरोना नियंत्रणात असून सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात दहीहंडीचा उत्सव साजरा होत असल्याने गोविंदा पथकांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी होती. उंचच्या उंच मानवी मनोरे रचून सर्वाधिक उंचीची दहीहंडी फोडण्यासाठी सर्वच गोविंदा पथकांनी मागील 1-2 महिने सराव केला होता. त्या सरावाची शुक्रवारी कसोटी होती. रोडपाली येथे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमर ठाकूर यांच्या योजनेतून आणि स्वर्गीय त्रिंबक जोमा ठाकूर सामाजिक संस्था आणि अजिंक्य तारा मित्रमंडळाच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव आयोजित केला होता. या उत्सवात 3,33,333 रुपयांची पारितोषिके गोविंदा पथकांना देण्यात आली. या दहीहंडीचे प्रमुख आकर्षण टाइमपास फेम प्रथमेश परब हे होते. तसेच यावेळी ओम साई प्रोडक्शनच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले असून यावेळी कलर्स मराठी टीव्ही फेम अस्मिता सुर्वे यांनी आपली कला सादर केली. यंदाचे हे या उत्सवाचे 10वे वर्ष होते. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी प्रभाग समिती सभापती प्रमिला पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, माजी नगरसेविका विद्या गायकवाड, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक माजी सरपंच महेश पाटील, DDSR चे सर्वे सर्वा राहुल हजारे, प्रभुदास भोईर, शिंदे गटाचे रामदास शेवाळे, PSI महादेव इंगळे, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, कळमुली शहर महिला मोर्चा शहराध्यक्ष मनीषा निकम, सरचिटणीस दुर्गा सहानी, उपाध्यक्ष श्रीकांत ठाकूर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना दहीहंडी उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो. या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये खरं तर 2 वर्ष कोविडच्या धुमाकुळामुळे आपल्याला कुठलेही उत्सव आनंदानं साजरे करता आले नव्हते. आज दहीहंडीचा उत्सव आपण साजरा करतोय आणि दहीहंडीला जर आपण बाकी काय मागत नसलो तरी एक घागरभर पाणी आपण मागत असतो. परमेश्वरानं आपल्याला भरपूर पाऊस दिला आहे आणि त्यामुळे परमेश्वराचा आशीर्वाद हा आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. मी अमर ठाकूर तुमचं आणि त्याबरोबर सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की इतक्या भव्य प्रमाणामध्ये तुम्ही या उत्सवाचं आयोजन केलेलं आहे.